झालं सगळ्याच्या मनासारखं अहो साधा एक वस्तूचा भाव वाढला होता आमचा काय चर्चा झाली होती सरी झालं ना आता सगळ्यांच्या मनासारखं झालं ना मागच्या पंधरा दिवसात झालं ना आता कालच्या आठ दहा दिवसात कॅरेट झालं ना दोन हजार रुपयाला साधा एक वस्तूचा भाव वाढला आमचा इतका कलूळ चालू होता कोणाच्या पण तोंडात पहा फक्त एकच टमाटेल माग झाले लय माग झाले फक्त एक भाव वाढल्यामुळे इतका असा झाला अजून काय कर्कासा निर्माण झाल्यासारखा झाला झाले आता तुमच्या मनासारखं झालं माझा शेतकरी राजा थोडाफार कुठंतरी खुश झालता ते बी कमी प्रमाणात संपूर्ण शेतकऱ्याकडे कर थोडंच तो माल होता ज्यांच्याकडे होता ते थोडेफार सुखी होऊ लागले झालं त्यांचं बी आता लोकांच्या मनासारखं अहो जास्त थोडा फिल्म फिल्म इंडस्ट्रीमधले लोकं पण म्हणू लागले टमाटे हाम खा खाऊ किंवा मत खाऊ ऐसी चीज हो गई अहो टमाटे खाण्याचं नका खाऊ त्याच्याबद्दल विषय नाही पण आमच्या शेतकऱ्यासाठी एकच भाव वाढला होता फक्त एक भाव फक्त एका भावामध्ये इतकं भयानक परिस्थिती निर्माण झाली की विचारू नका झालं आता तुमच्या मनासारखं आता टमाटे पिळून खा चुरून खा मोरून खा कसं खाचं तसं खा झाले आता टमाटे स्वस्त झाले सगळं स्वस्त झालं सगळं तुमच्या मनासारखं झालं आम्हाला कधी वर येऊ देऊ नका इतके भाव वाढले तुम्हाला सांगतो गॅसचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले तेव्हा कोणी आरडलं नाही तेव्हा सगळे चिपचाप शंभरच्या जागी दोनशाच्या टाकू लागले फिरू लागले पण फक्त एक भाव वाढले आमच्यावाला त्याच्यामुळं आता सगळं खा विसरून जा सगळं टेन्शन नाही आता फक्त काय आमच्या नशिबात थोडंफार होतं ती बी तुमच्या मनासारखं झालं तुमच्या आकारानं टमाटे कसे खाचे तर खा आता एक थैलीनं नेऊन खा नाही तर पोत्यानं नेऊन खा बस जा